आज भारतात आणि जगभरात जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो आहे. आपण पण आजच्या दिनी स्वातंत्र्य दिन सोहळ्यात आनंदाने सहभागी असाल याची मला खात्री आहे. आजच्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माझे भाग्य आहे की अजाणत्या वयापासून मी या स्वातंत्र्य सोहळ्यात निरंतर सहभागी आहे. शाळेच्या पहिल्या वर्गापासून ते आज तक माझा स्वातंत्र्य सोहळ्यात सहभागी होण्याचा क्रम निरंतर राहिल्यामुळे माझ्या आयुष्यातील किमान 57 वर्षे या सोहळ्याचा मी आनंद घेतो आहे. या दिवशी मी जिथे कुठे असेल तिथे स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात आवाजून उपस्थित राहण्याचा कटाक्ष पाळलेला आहे. सध्या मी ज्या संस्थेचा अध्यक्ष म्हणून काम पाहतो त्या ग्रामीण विकास लोकसंस्थेची स्थापना 15 ऑगस्ट 1983 ला झाली आणि 1984 ला या संस्थेने पहिला स्वातंत्र्य दिन साजरा केला. अर्थात स्थापनेच्या पहिल्या वर्षापासूनच संस्था स्वातंत्र्य दिन साजरा करते आहे. संस्थेच्या स्थापनेपासून आज पावितो हा क्रम निरंतर राहिलेला आहे. प्रत्येक भारतीयांनी अभिमान बाळगावा असा हा दिन आहे. जो तिरंगा दिल्लीच्या लाल किल्ल्यावर यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लाला लाजपत राय, अरुण इत्यादी असंख्य महान नेत्यांच्या नेतृत्वाखाली लाखो भारतीयांनी निरंतर अहिंसक लढा दिला. त्याचप्रमाणे शहीद भगतसिंग, चंद्रशेखर, राजगुरू, अशफाक उल्ला, रामप्रसाद बिस्मिल इत्यादी असंख्य क्रांतिकारकांनी सशस्त्र लढा चालवला. या सर्वांच्या त्याग आणि बलिदानातून जे स्वातंत्र्य मिळाले त्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे तिरंगा झेंडा. म्हणून या तिरंगा झेंड्याविषयी संबंध भारतीयांच्या स्थान आहे आणि मनात मान उंचावून सॅल्यूट करण्यात अभिमान पण आहे. आज आपण संबंध भारतीय जो स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहोत आणि जो आनंद लुटत आहोत हे फलित आहे त्या लाखो भारतीयांनी स्वातंत्र्यासाठी केलेल्या त्याग आणि बलिदानाचे. म्हणून या त्याग आणि बलिदानाचे मूल्य जपणे हे आम्हाला सर्व भारतीय आहे. आपणास स्वातंत्र्य मिळालेले आहे, आपण स्वातंत्र्यात आहोत म्हणून आम्ही आनंदात आहोत या भावनेतून निश्चिंत राहता कामा नये. मिळालेले स्वातंत्र्य सांभाळले पाहिजे आणि जपले पाहिजे. आहे त्या स्वातंत्र्याला कधीही आज येऊ शकते, आज लागू शकते, त्यावर कधीही घाला येऊ शकतो म्हणून सतत सतर्क राहिलं पाहिजे. आजच्या या स्वातंत्र्याच्या परिस्थितीतही ज्याने कधी हुकुमशाही अनुभवली नाही, हुकुमशाही काय असते याचा कधी अभ्यासही केला नाही, अशी काही मंडळी जाणतेपणे आणि अजाणतेपणे अधूनमधून हुकुमशाहीचे समर्थन करतात त्यांच्यापासून सावधान राहिलं पाहिजे. याशिवाय अशा लोकांना हुकुमशाही विचारापासून दूर करण्यास राहण्यासाठी प्रवृत्त करणे ही पण आम्हाला सर्व नागरिकांची जबाबदारी आहे. कारण कोणतीही शाही असली आणि आली तर ती सर्वांसाठी असते, केवळ काही मुठभरासाठी नसते. याचप्रमाणे अस्तित्वात असलेल्या स्वातंत्र्य आणि लोकशाही व्यवस्थेतील सर्व प्रकारची सत्तास्थाने आणि देशातील संपत्ती मुठभराच्या हाती एकवटली जात असेल आणि घटनेने प्रत्येक व्यक्तीला दिलेल्या अधिकारावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रतिबंध येत असतील तर आपण व्यवस्थित आपण आपल्या व्यवस्थित वाटचाल हळूहळू हुकुमशाहीकडे होते आहे समजून घेतला पाहिजे. अर्थात व्यक्ती स्वातंत्र्य हे सर्वोपरी आहे. व्यक्ती स्वातंत्र्याला दुसरा पर्याय नाही. याचमुळे स्वतःला जे स्वातंत्र्य आहे त्याच प्रकार स्वातंत्र्य अन्य व्यक्तींना अपेक्षित असते याची जाण